मित्रांनो भारतात अकबर बिरबल व तेनाली यांच्या अनेक चातुर्य कथा प्रसिद्ध आहेत तशाच श्रीलंकेत अंधारेच्या चातुर्य कथा प्रचलित आहेत त्यांपैकीच ही एक चातुर्य कथा अंधारे लहान असतानाची ही गोष्ट बर का लहान वयापासूनच आपल्या तल्लक बुद्धीच्या जोरावर तो मोठ्यांना देखील अनेकदा चकवत असे एक दिवस त्याला अशीच आपल्या वडिलांना चकवण्याची लहर आली त्याच्या आईने बशीत दोन लाडू ठेवले होते ते वडिलांना दाखवून अंधारे म्हणाला हे पहा बाबा या बशीमध्ये तीन लाडू आहेत अंधारेचा इतरांना चकवण्याचा स्वभाव वडिलांना माहीत होता त्यांनी त्याच्या म्हणण्याला विरोध केला नाही ते त्याला म्हणाले असं काय ते सांग पाहू बशीतील दोन लाडू दाखवत अंधारेने विचारलं हे लाडू किती वडील म्हणाले दोन नंतर त्यातला एक लाडू अंधारेने हातात घेऊन विचारलं आता किती वडील म्हणाले एक मग अंधारे म्हणाला दोन अधिक एक किती झाले वडिलांनी उत्तर दिलं तीन तससा अंधारे म्हणाला मी तेच म्हणतोय हो बरोबर आहे त्याचे वडील म्हणाले यावर वडिलांनी थोडा विचार केला मग त्यांनी बशीतला एक लाडू उचलला आणि अंधारेच्या आईला देत म्हणाले हा एक लाडू नंतर दुसरा स्वतः उचलून घेत म्हणाले हा दुसरा लाडू आणि रिकामी बशी अंधारेच्या हाती देत पुढे म्हणाले अन आता हा तिसरा लाडू तुला <laughs> हम्म स्वतःची अक्कल स्वतःवरच उलटल्यामुळे अंधारे नुसता डोळे विस्फारून बघत राहिला